pita ani putra ani pavitra atma yamcha nave amen apulya prabhu yesu krista chi krupa deva baba chi priti ani pavitra atmya cha sahacharya ma sarvana labho amen hallelujah hallelujah praise the lord praise the lord hallelujah 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 aaj kristo mandali ആരോഗ്യദായിനി മാതാ മറിയാല വിശേഷ പ്രകാരെ ആദർത്ത് മാൻ ദേശത്ത് ആജ് അപ്പൻ വിശേഷ പ്രാർത്ഥന കണ്ടു പ്രൈസ് ദി ലോർഡ് ഹല്ലേലൂയ ഹല്ലേലൂയ ലൂർദ് മാതാ യാച്ച അർച്ചനായി പ്രൈസ് ദി ലോർഡ് ഹല്ലേലൂയ ധന്യവാദ യേശു ഹല്ലേലൂയ ലൂർദ് യാട്ടിക്കാണി ജവ माता मरिया प्रकट जाई तेव्हा माता मरियानी येशूचा नावाने या ठिकाणी येऊन लोकांना सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा तुम्ही देवाकडे वळा हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया आपण पाहतो होतो की माणसांच्या जीवनातील आजारपणा शरीराचा आजारपणा सरका आत्म्याचा आजारपणा आहे हालेलुया पापा हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया अनेक लोक देवाला हात मारतो तेव्हा एक गोष्ट ध्यानात आहे एक आजारपणा दूर व्हायला पाहिजे हालेलुया नाही तर मनामध्ये एक विचार येत आहे घर बांधायचं आहे कर्जबारीतून बाहेर पडायचं आहे घरी शांती पाहिजे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रियानो या सगळ्या गोष्टी जे मागतो आपण परमेश्वर या गोष्टीकडे आपण जे मागतो त्या गोष्टीकडे बघून परमेश्वर आपल्याला सांगणार तू जे की गोष्टी मागितली हालेलुया हालेलुया मग एखाद्या वेळी तुमच्या मनामध्ये विचारायला मग काय काय म्हणायचं हालेलुया खरोखर देवाकडे मागायचं आहे ती गोष्ट म्हणजे आत्म्याच्या संबंधातील गोष्ट तर आत्म्याच्या संबंधातील गोष्ट म्हणजे काय आहे हालेलुया माझ्या मध्ये एखाद्या पापाचा काहीतरी आहे का हालेलुया थोडा तरी पापाचा काहीतरी आहे का एखाद्या शत्रू माझ्या आतमध्ये कुठेतरी लपलेला आहे का हालेलुया तर मला सावध होणे गरजेचं आहे मी जागृत होणे गरजेचं आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया बोलतात की तुम्ही एका पक्षीला पकडून त्या पक्षीच्या एका पंखावर छोटासा दगड बांधून पाठवलं तर त्या पक्षीला बरोबर बॅलन्स करून उडायला दिलं प्रेस लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया आपल्या सर्वांच्या संबंधामध्ये पापाच्या विषयी विचार करताना आपल्या जीवनाच्या खरी स्थिती आहे प्रेस लॉर्ड हालेलुया देवाची इच्छा आहे आपण जोरात उडत पुढे जायचं प्रेस लॉर्ड हालेलुया आपण उडत पुढे जाऊ शकत नाही कारण आपल्यामध्ये थोडे थोडे पाप इकडे तिकडे लपून आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया एक दिवशी सिस्टर लोकांचा रिट्रीट चालू असताना एका सिस्टरनी माझ्याकडे येऊन खूप आवर्जून मला विचारलं फादर मला आत्मिक जीवनामध्ये फार पुढे जायचं आहे फादर तरी पाहिजे तसं प्रगती माझ्या
आमच्या जीवनामध्ये होत नाही कारण काही असेल पाहिजे. प्रेज़ द लॉर्ड. सिस्टर खूप आनंदाने उत्साहाने माझ्याकडे मागितलेली गोष्ट आहे, फादर सांगा मी फार पुढे का पोहोचत पोहोचत नाही, कष्ट करतो तरी मी तिथे पोहोचायला म्हणजे तिकडे पोहोचलो नाही का. हालेलुया. मी त्या सिस्टरांसाठी प्रार्थना करताना येशूने एक संदेश दिला की सिस्टरांच्याकडे येशूचा एक फोटो आहे, या येशूचा फोटो जे सिस्टरांच्याकडे आहे त्या फोटोमुळे सिस्टरांचं प्रगती होते असं होऊ शकताय का. बाकी काही फोटो नाही, येशूचा फोटो आहे. येशूचा एक फोटो सिस्टरांच्याकडे आहे, त्या फोटोमुळे सिस्टरांचं प्रगती होत नाही असं प्रभूने एक संदेश दिला. मग मी सिस्टरना विचारलं तुमच्याकडे असे फोटो आहे का. सिस्टरने सांगितलं तुम्ही सांगताय तसे फोटो माझ्याकडे आले. मी तिला विचारलं कुठे ठेवलेला आहे. सिस्टरने सांगितलं मी माझ्या टेबलवरतीच ठेवलेला आहे. हालेलुया. मग मी सिस्टरना विचारलं कोणी दिलं तुम्हाला ते फोटो. सिस्टरने सांगितलं एका मित्राने दिले. त्याने काय बोलले, त्याने सांगितलं तुम्हाला गिफ्ट म्हणून सांगत दिले आणि त्या बरोबर त्याने सांगितलं पुढे येशू आहे, माझ्या आठवण आली तर माझा फोटो पाठीमागे ठेवलेला आहे. हालेलुया. टेबलवरती ठेवण्यासारखे फोटो आहे, त्या फोटोच्या मागे या माणसाने स्वतःच्याकडे एक फोटो ठेवून सिस्टरने गिफ्ट दिलेला आहे. हालेलुया. सिस्टरने मला सांगितलं फादर आजपर्यंत असे एक फोटो तिकडे आहे का म्हणून मी एकदा सुद्धा उघडून सुद्धा बघितलं नाही. असे एक फोटो तिकडे आहे का हे पण मला माहित आहे, मी उघडून पण बघितलं नाही. आत्मिक जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं आहे तर ध्यानात ठेवायची गोष्ट असे आहे आपण लाईफ सिरियसली घ्यायची. देवाने दिलेलं जीवन आहे, हे जीवन आपण गांभीर्याने घ्यायचं, हे हलका नाही घ्यायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये अयोग्य एक मित्र असेल तर, अयोग्य एक मैत्रीण असेल तर, अयोग्य एक संबंध असेल तर, चुकीचं एक अटॅचमेंट असेल तर, हालेलुया, ते माझ्या प्रगती कुटवणार. हालेलुया. जाणून बुजून मी योग्य निर्णय योग्य वेळेस घ्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आत्मिक जीवनामध्ये पुढे गेलेले अनेक लोक मी ओळखणार आहे, त्या लोकांनी योग्य निर्णय योग्य वेळेस घेतलेला आहे. आता एक उदाहरण माझ्या ध्यानात येत आहे, तुम्हाला सांगतो. हालेलुया. ताबोर आश्रममध्ये एक दिवशी रीता ताई माझ्याकडे येऊन मला बोलले, फादर मी ठाण्यामधून निघायच्या वेळी तिथे एक बंधू मला भेटले, त्यांचा एक मॉल किंवा एखादी बिझनेसच्या संबंधातील गोष्ट आहे, त्यांच्या मॉलमध्ये एक प्रॉडक्ट त्यांनी विकायला ठेवलेला आहे, ते प्रॉडक्ट त्यांचा भरपूर कमाई त्यातून मिळणार आहे, ते देऊ की नको त्याबद्दल एक संदेश पाहिजे. हालेलुया. हालेलुया. त्याने बोलले की मला फादराच्याकडून एक सल्ला पाहिजे, अमुक वस्तू ते माझ्या दुकानामध्ये विकायला ठेवलेले ते ठेवू की नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्यांना उत्तर देताना ठेवा असे पण बोललं नाही, देऊ नका असे पण बोललं नाही,
मी प्रार्थना करू रीता ताईने सांगितले की मला संदेश काही मिळाला या माणसाना लाखाने पैसा मिळून देणारे प्रॉडक्ट आहे भरपूर माल येऊन पडलेले पण आहे त्याने सांगितलं फादराना जर संदेश नाही मिळाला तर या प्रॉडक्ट माझ्या दुकानामध्ये मी ठेवणार नाही दोन विचार नाही घेतले जास्त वेळ नाही घेतले एका क्षणामध्ये त्याने त्याचा योग्य निर्णय घेतले हालेलुया प्रेस द लॉर्ड फादराना संदेश नाही मिळाला तर मी ते ठेवणार नाही हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया प्रियानो जी ज्या व्यक्तीबद्दल बोलतो त्या व्यक्ती आज परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वरामध्ये आत्मिक जीवनामध्ये मात्र नाही जैविक जीवनामध्ये आणि बिझनेस मध्ये हा माणूस फार पुढे गेलेला आहे धन्यवाद येशू हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया म्हणून जैविक गोष्टी आणि आत्मिक गोष्टी मध्ये जबरदस्त संबंध आहे या गोष्टी आपण विसरायची मला खरोखर काय पाहिजे जीवनामध्ये प्रगती पाहिजे जीवनातील प्रगती माझ्या कधी होणार कसे होणार हालेलुया धन्यवाद येशू धन्यवाद पवित्र ग्रंथ आपल्याला वारंवार सांगणारी गोष्ट असे आहे रिटर्न टू मी कम बाय प्रेस द लॉर्ड हालेलुया 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 देवाचा वचन आपल्याला आठवण करून देणारी गोष्ट आहे कम बाय कम बाय म्हणजे तू पहिले कुठे होते तू पहिले कुठे होतीस तिकडे आज परत ये तू कुठून थोडा थोडा बाजूला जायला चालू केले आठवण करा परत ये हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया माझ्या जीवनामध्ये मी एक निर्णय घेतलं तर बाकी पाठोपाठ बाकी सर्व होईल हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया एक दिवशी ताबोर आश्रम मधून मी रिट्रीट करून परत एक अमलासन तेव्हा नव्हता इकडे पॅरिश कडे येत आहे हालेलुया हालेलुया माझा बरोबर एक तरुण मुलगा आहे रिट्रीट करून गाडीमध्ये बसताना मी बरोबर असलेल्या मुलाला सांगितलं माझी इच्छा आज जास्त बोलायची नाही माझ्या मनामध्ये मी निर्णय घेतलेला आहे मला एक शंभर रोजरी प्रार्थना करायची हालेलुया हालेलुया मला एक शंभर रोजरी पूर्ण करायचं हालेलुया हालेलुया मी बोलताना हा तरुण मुलगा मला सांगितलं फादर माझी पण इच्छा आहे फादर मग आपण दोघे करूया प्रेस द लॉर्ड हालेलुया आम्ही कधी कधी आम्ही दोघे मिळून गेले कधी कधी आम्ही वैयक्तिक केला हालेलुया रात्रभरचा प्रवास होता रात्रभर आम्ही प्रार्थना करत आलो दोघांच्या मनामध्ये शंभर रोजरी करायचं पूर्ण करायचा विचार चालू आहे गाडीतून उतरून जेव्हा आम्ही गावात पोहोचलो तेव्हा गावातील कोणी तिकडे कॅथोलिक लोक नाहीये माझा चापल भरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्रुप ग्रुप मध्ये लोक येऊन बसत आहे ते सगळे लोक बसून रोजरी करत आहे माझ्यामध्ये एक बदल झाल्यानंतर माझ्यामध्ये जे चालू होत आहे ते माझ्या सोबत असलेल्या
बाकी सगळ्यांना त्यांचा पूर्णता मिळत राहिला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बदल कुठे चालू व्हायला पाहिजे? माझ्या मध्ये चालू व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आशीर्वादाची किल्ली देवानी आपल्या हातात दिलेला आहे. मला आशीर्वाद पाहिजे असेल तर मला जे आशीर्वाद पाहिजे ते आशीर्वादाची किल्ली माझ्या देवाने माझ्याच हातात दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुम्ही अनेकदा ऐकलेले असेल यहोशुआ ग्रंथ 3 अध्यायातील 5 वचन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बुक ऑफ जोशुआ चॅप्टर 3 वर्स 5. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. हालेलुया. 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 आज तारीख किती आहे? 11. हालेलुया. हालेलुया. 11 नंतर काय येणार? 12. 12 तारखेला माझ्या जीवनामध्ये चमत्कार घडलं नाही तर कारण काही आहे? कारण काही आहे? देवानी माझ्या हातामध्ये 11 तारीख दिले होते. या 11 तारखेला जे मी करायचं होतं ते मी केलं नाही. देवानी दिलेली 11 तारखेला मी शुद्ध व्हायचे पाहिजे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला निरंतर एक गोष्ट कळते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला निरंतर समजत आहे की माझ्या बायकोमध्ये एक बदल होणं गरजेचं आहे. माझी बायको अजून पाहिजे तर सुधारलेलं नाही. माझी बायको कधी सुधारणार? मला टेन्शन होत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. काही लोकांचा प्रॉब्लेम उलट आहे. माझा नवरा कधी सुधारणार? माझ्या मुलांच्या मध्ये प्रगती कधी होणार? मुलं कधी इम्प्रूव्ह होणार? हालेलुया. हालेलुया. टेन्शन पकडत बसलेला आहे. हालेलुया. 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 शेजारच्या लोकांचा चुक्का मला बरोबर कळते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. 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 देवाची अपेक्षा माझ्याकडून असे आहे. हालेलुया. हालेलुया. शेजारचे लोक आपल्याला बदलणार. पहिले कोण बदलायचं? मी बदलायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 लूर्द मातेचा सण साजरा करणारा आज आपल्या जीवनामध्ये आपण महत्वाचा एक निर्णय घेऊया. हालेलुया. हालेलुया. देव मला बरे करायला येणार, येत आहे, आलेलंच आहे. हालेलुया. हालेलुया. देव मला बरे करण्यासाठी मी प्रभूकडे परत येतो. मी प्रभूकडे वळतो. माझ्या जीवनातील काही गोष्ट सोडायचं आहे ते सोडायला मी तयार होतो. प्रेज द लॉर्ड. मी सांता डिसेल्ला वसईवरून बोलते. माझ्या दोन्ही हाताला बारीक पुरळी आली होती. मी औषध केले. डॉक्टरांनी ॲलर्जी सांगितली. औषधाने काही फरक पडला नाही. मी फादर बेनीचे आशीर्वादित तेल लावत होते. एके दिवशी फादरांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले, कोणाला तरी ॲलर्जीचा त्रास आहे आणि देव त्यांना स्पर्श करीत आहे. मी तो माझ्यासाठी स्वीकारला. आशीर्वादित तेल लावतच होते आणि मायाकुमारीची प्रार्थना करत होते. काही दिवसांनी माझे दोन्ही हात बरे झाले. म्हणून मी फादरांचे, सिस्टरांचे, संत अँथोनीचे, रमिती माऊलीचे आभार मानते. तसेच फादर बेनींना खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू जीजस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण
महत्वाचा एक आशीर्वाद स्वीकार करिया आज संध्याकाळ पर्यंत मध्ये मध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळत राहणार हे सर्व बरेपणाचा आशीर्वाद आहे हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रभु तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी कोणाचा तरी एका कानाचा संबंधातील तक्रार आहे येशू त्या व्यक्तीला पूर्णपणे आपा बरे करत आहे आणि आशीर्वाद करत आहे कोणतरी एक आजी बाई तरी आजारी आहे थोडा तक्वा देवर आहे हालेलुया हालेलुया तिची एक मुलगी सिस्टर पण आहे तिला जे त्रास होत आहे ते त्रास देवाने पाहिलेला आहे आणि त्या आजीबाईला एक शांतीचा आनंदाचा आशीर्वाद परमेश्वर आता देत आहे असे कोणतरी आहे ज्यांचे सांधे दुखत आहे ज्यांचं सांधे दुखत आहे अशा काही लोकांना प्रभू आता बरेपणाचा आशीर्वाद देत आहे शरीरातील खास करून पुढच्या भागामध्ये सुईने टोचल्यासारखा त्रास होत आहे अशा त्रास असलेल्या काही लोकांना खास करून स्त्रियांना स्तनाच्या भागामध्ये वगैरे काहीतरी टोचल्यासारखा वगैरे दुखणे त्रासातून जात आहे अशा काही लोकांना प्रभू आशीर्वाद करत आहे कविताला पवित्र आत्म्याचा एक अभिषेक आणि आशीर्वाद आत्ता परमेश्वर देत आहे पोटातील त्रास पोटातील त्रास अलर्जीच्या संबंधातील तक्रार प्रभू दूर करून देत आहे नवमी नावाच्या एका व्यक्तीला येशू आशीर्वाद देत आहे कोणतरी एक व्यक्ती परमेश्वराकडे बाळाचा देणगी मागत आहे परमेश्वर त्या व्यक्तीला जुळे मुल देऊन आशीर्वाद देत आहे कमरेचा त्रास मटक्याचा त्रास अनेकांचा दूर करून देत आहे आजच्या दिवशी अनेक किडनी पेशंट्स येशूच्या नावाने पूर्णपणे बरे होत आहे आपला आशीर्वाद पाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते प्यायला चालू करू शकताय परमेश्वर तुम्हाला बरे करत आहे पायाच्या गुडघ्यापासून खाली पायाला तक्वा त्रास आहे अशा अनेक लोकांना पूर्णपणे गुडघ्यापासून खालच्या भागामध्ये असलेल्या त्रासातून पूर्णपणे मोकळा केलेला आहे हालेलुया हालेलुया अनेक लहान मुलांना लहान मुलं असलेल्या आईना आजीना परमेश्वर विशेष आशीर्वाद देत आहे सर्व शक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन